आता वळ सविस्तर वृत्तांतकडे। राज्यातील सत्तांतराबद्दल भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नुकतीच एकनाथ शिंदे यांची निवड झाली, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली। शिंदे फडणवीस सरकार आता राज्याचा कारभार पाहणार आहे। दरम्यान राज्यात झालेल्या या सत्तांतराबद्दल भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या भवानीपेठ येथील कार्यालयासमोर मोठा जल्लोष भाजपच्या वतीनं करण्यात आला। फटाक्यांची आतषबाजी करून एकमेकांना पेढे भरवत तसंच जोरदार घोषणा देऊन आनंद व्यक्त करण्यात आला। दरम्यान माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी जनतेच्या मनातलं भाजप सेनेचं सरकार राज्यात आलंय अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या। आज सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी गेल्या महाराष्ट्र राज्यात गेल्या 8 वर्षापासून भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा युती असताना या ठिकाणी आघाडीचं सरकार येऊन 8 वर्षात फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। परंतु 8 वर्षानंतर या ठिकाणी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी व अमित शाह साहेबांनी व आमचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा युती झाला पाहिजे म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांना या ठिकाणी आपल्यासा करून जे बाळासाहेबांचे कट्टर समर्थक आहेत शिवसैनिक तो रिक्षावाला आहेत त्या रिक्षावाल्यांना या ठिकाणी घेऊन भारतीय जनता पार्टीने जसं देशात चहावाला पंतप्रधान झाला आहे तसं आमच्या राज्यात आज रिक्षावाला मुख्यमंत्री झालेला आहे। आज खरोखरच या महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान आहे। जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा अशा पद्धतीचं या ठिकाणी ब्रीदवाक्य घेऊन चाललेलं या देशाचे पंतप्रधानांनी या ठिकाणी सत्तेचा आमिष आमच्या काही लोकांना असताना सहित या ठिकाणी शिवसेनेचा मुख्यमंत्री केला एकनाथराव शिंदे साहेबांना आणि उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांना करून या ठिकाणी राज्यात नवं सरकार निर्माण करून भारतीय जनता पार्टी हे सच्चा कार्यकर्त्यांची पार्टी आहे। शिवसैनिक हे सच्चा कार्यकर्त्यांना दिलं पाहिजे म्हणून आज या सोलापूर शहरामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते जल्लोषाचा कार्यक्रम घेतलेला आहे। या प्रसंगी भाजपचे कार्यकर्ते सुरेश पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। घोषणांनी परिसर दणाणून गेला।